हॅलो एव्हरी वन प्लीज रिमूव्ह पेज नंबर थर्टी सिक्स लास्ट व्हिडिओमध्ये आपण पहिले पाच क्वेश्चन डिस्कस केलेले होते की एका वाक्यात उत्तरे होते ती आता हे पुढचे दोन क्वेश्चन आहेत त्याचे उत्तर आपल्याला थोडक्यात लिहायचे आहेत ओके क्वेश्चन नंबर वन बघा स्वातंत्र्यवीर सावरकर हे लहानपणापासूनच बुद्धिमान होते हे कोणत्या गोष्टी गोष्टीवरून लक्षात येते प्लीज रिमूव्ह पेज नंबर थर्टी थ्री त्याच्यामध्ये सेकंड पॅरेग्राफ बघा त्याच्यामध्ये पहिली ओळ तर त्यांचा जन्म नाशिकमध्ये झाला ते आहे आणि ते सेकंड पॅरेग्राफ सेकंड लाईन बघा ते लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान होते त्यांचे वक्तृत्व उत्तम होते त्यांनी अनेक काव्यरचना केलेल्या आहेत मराठी संस्कृत इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते स्व स्वदेशीचा फटका स्वतंत्रता देवीचे स्तोत्र या काव्यरचना वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर त्याचबरोबरच त्यांनी अधिक केलेल्या कार्याबद्दल माहिती पुढच्या पॅरेग्राफमध्ये पण आपला क्वेश्चन लहानपणापासूनच बुद्धिमान होते हे कोणत्या गोष्टीवरून समजते ते विचारलं आहे त्यामुळे आन्सर तुमचं या पॅरेग्राफवर आधारित असेल त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करायला हवं पहिला पॉईंट की त्यांचं वक्तृत्व उत्तम होतं त्यांनी अनेक काव्यरचना केलेल्या आहेत त्या काव्यरचना कोणत्या ते पॅरेग्राफमध्ये वाचायचं आहे त्याचं नाव लिहायचं आहे ते, 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 ते किती वर्षाचे असताना त्यांनी ते केलं होतं ते मेन्शन करायचं आहे आणि मग लास्ट लाईन येईल की यावरून ला लहानपणापासूनच ते अतिशय बुद्धिमान होते हे लक्षात येते समजलं एकदम सोप्पं आन्सर आहे वक्तृत्व उत्तम होतं त्यांनी अनेक काव्यरचना केलेल्या आहेत आणि त्या काव्यरचनांचं नाव लिहायचं ते पॅरेग्रा सेकंड नंबरच्या पॅरेग्राफमध्ये आहे रीड केलं तर नक्की समजेल ओके आणि ते किती वर्षाचे असताना त्यांनी ते केलं ते पण मेन्शन करायचं तीन पॉईंट आहेत आणि लास्ट जी ला आन्सर लाईन लिहायची आहे ते पण मी सांगितलं आहे ओके जे वाचून आहे ते परत एकदा वाचा आणि आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा प्लीज यूज पेन्सिल फॉर रायटिंग दॅट ओके शुद्ध लेखनाच्या चुकात टाळायच्या आहेत क्वेश्चन नंबर टू सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी कोणती प्लीज रिमूव्ह पेज नंबर थर्टी फोर जिथे सावरकरांचं चित्र आहे ना त्याच्या खालचा पॅरेग्राफ म्हणजे फर्स्ट पॅरेग्राफ वाचायचा आहे नाशिकच्या गटात भाग घेतल्याच्या आरोपावरून एकोणीसशे दहा साली त्यांना अटक झाली लंडनहून भारतात आणण्यात येत असताना मार्सेलीसजवळ मार्सेलिस शब्द नीट वाचा मार मा नंतर र ऐकू येतो ना र त्यामुळे सवर रफार जाणारे बऱ्याच मुलांच्या या चुका होत्या आहेत मार्सेलिस जवळ ल पहिली वेलांटी आहे मोरिया आगबोटीच्या पोर्ट होलमधून पोर्ट शब्द बघा पोरट लिहू नका पोर्ट पो नंतर रचा उच्चार होतोय त्यामुळे टवर रफार हो, असणार आहे पोर्ट होलमधून उडी मारून ते फ्रान्सच्या फ्रान्स शब्द नीट बघा फला त्यांनी पाय मोडलेला असतो म्हणजे जसं प्र लिहितो ना तसं फला ते एक साईडला स्लांट लाईन असते फ्रान्सच्या फ्रान्सच्या किनाऱ्यावर किनाऱ्यावर हा र असतो अर्धा लिहिलेला पण तरी तो र सारखा दिसत नसतो त्यामुळे हा शब्द लिहिताना थोडी काळजी घ्या आणि बरोबर लिहा बऱ्याच मुलांनी मागच्या वेळेस ज्या ठिकाणी रचा पाय मोडून जोड शब्द तयार केलेला आहे तो शब्द चुकलेला होता फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ पोहत गेले त्यांचा निसटण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही त्यांची ही, ही उडी मार्सिली स्लीप त्रिखंडात गाजलेली आहे तमा मग आन्सर कसं लिहिणार तुम्ही की नाशिकच्या कटात भाग घेतल्याच्या आरोपावरून सावरकरांना अटक झाली होती पहिलं सेंटेन्सील लंडनहून भारतात आणण्यात येत असताना मार्सेलिस जवळ आगबोटीच्या पोर्ट होलमधून उडी मारून ते फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहत गेले त्यांची ही उडी त्रिखंडात गाजलेली आहे समजलं पूर्ण पॅरेग्राफ लिहायची गरज नाही आहे दोन ते तीन लाईनमध्ये हे आन्सर तुम्ही लिहू शकतायत ओके पहिले नीट ऐकत जा व्हिडिओ त्यानंतर टेक्स्टबुक ओपन करा रीड करा आणि मग राईड करा म्हणजे त्यामुळे काय होईल की तुमच्या शुद्ध लेखनाच्या चुका सगळ्या कमी होतील ठीक आहे ओके हे दोन आन्सर तुम्ही कंप्लीट करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर थर्टी सेवन आणि थर्टी सेवन अँड थर्टी एटवर काही फारसं राहिलं नाही नेक्स्ट पिरियडमध्ये आपला हा लेसन कम्प्लीट होईल